नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण कर्नाटकमधील घटना पाहणार आहोत. तर कर्नाटकमध्ये बँगलोर आहे आणि त्या बँगलोरमध्येच एक परिवार राहत असतो. शशिकला, तिचा मुलगा संजय, वासुदेव आणि त्या शशिकलेची आई जी की असते 70 वर्षांची, नाव असतं शांता कुमारी. मग ही जी शशिकला आहे हिच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं असतं. मग घरामध्ये हे तिघंजणच राहत असतात आणि ती शशिकला काबाड कष्ट करून घराचा उदरनिर्वाह करत असते. मग आता तिचा जो मुलगा आहे संजय वासुदेव हा शिक्षणात खूप हुशार असतो. 10वीला त्याने 90 पेक्षा जास्त टक्केवारी घेतलेली असते. 12वीमध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त टक्केवारी घेतलेली असते. म्हणून त्या शशिकला असं वाटतं की आपल्या मुलाला खूप शिकवायचं आणि खूप मोठा माणूस बनवायचं आहे. म्हणून ते पडेल ते काम करत असते, काबाड कष्ट करत असते, त्याला पैसा पुरवत असते. तो संजयसुद्धा वेळ मिळेल तसं पार्ट टाईम जॉब करत असतो आणि सोबत शिक्षणसुद्धा घेत असतो. मग यांच्या घरामध्ये कधीमधी भांडणं होत असतात. आता भांडणं कशावरून होत असतात तर त्या शशिकलाची जी आई आहे शांता कुमारी, आता हिचं म्हणणं काय असतं तर बाहेरचं काही खायला नाही पाहिजे, हॉटेलमधलं खाल्लं तर तब्येत बिघडत असते. याच्यामुळे ह्या मायलेकीत म्हणा कधीमध्ये आजीमध्ये नातोमध्ये याच गोष्टीवरून भांडणं होत असतात. कारण ही जी शशिकला हिला जर वेळ मिळाला नाही तर बाहेरूनच कामावरून येता येतात ती हॉटेलमधून काहीतरी जेवायला घरी घेऊन येत असते त्या आजी म्हणणाऱ्याला, म्हणजे तिच्या आईला, त्या शांता कुमाराला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. म्हणून लगेच ती तिला काहीतरी म्हणते, ही तिला काहीतरी म्हणते, याच्यातून यांच्यात तक्रारी होत असतात. आणि ह्या गोष्टी शेजारपाजारच्या लोकांनासुद्धा माहिती असतात की यांच्यामध्ये नेहमी खाण्यापिण्यावरून भांडणं चाललेले असतात. मग आता अशातच आता वर्ष येतं 2016 आणि महिना असतो ऑगस्टचा. आता ह्या महिन्यामध्ये ही जी शांता कुमारी आहे ही अचानक गायब होते. आता गायब झाल्यानंतर शेजारपाजारचे लोक त्या संजयला किंवा त्या शशिकला विचारतात, शशिकलाला म्हणतात की तुझी आई कुठं आहे, कुठं गेल्यात, ते दिसत नाहीत, जे काय बाहेर वगैरे गेल्यात का. तर ती म्हणते की हो, कर्नाटकमध्ये आमचं एक दुसरं घर आहे, तिथं माझा भाऊ राहतो आहे, तर त्या भावाकडे काही दिवसांसाठी ती गेलेली आहे. पण संजयला जर फोन विचारलं की तुझी आजी कुठं आहे, दिसत नाही, घराच्या बाहेर येत नाही, तर तो सुद्धा तसं सांगत असतो की कर्नाटकला माझ्या मामाकडे आजी गेलेली आहे म्हणून काही दिवसांसाठी. मग लोकांनाही वाटतं चला गेली असेल, तिथं थोडंसं बोर होत असेल म्हणून गेली असेल, असं सर्वांना वाटत असतं. मग आता याच्यामध्ये जवळजवळ 6 महिन्यांचा कालावधी लोटतो. आता ऑगस्ट महिना गेल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि महिना येतो फेब्रुवारीचा. आता 2 फेब्रुवारी 2017 दिवशी आता ही जी शशिकला आहे ही तिचा जो घरमालक असतो, बघा ती भाड्याच्या घरात राहत असते, तर घरमालक जो आहे त्या घरमालकाकडे 2 लाख रुपये उसने म्हणजे मागते किंवा त्याला म्हणते की मला 2 लाख रुपये पाहिजेत तर मदत करा थोडीशी. मग घरमालक म्हणतो की चला ठीक आहे, एकटी महिला आहे कमवणारी, तो तर काय पार्ट टाईम करतो आहे, मग यांना पैसा पुरत नसेल, मुलगाही शिक्षण घेतो आहे इंजिनिअरिंगचं ते पण, तो की ठीक आहे 2 लाख तर आता माझ्याकडे नाही, तर मी तुला 50,000 रुपये देतो आणि नंतरचे उरलेले काही दिवसांनी देतो. ती ठीक आहे म्हणते. मग आता तो तिच्या बँक अकाउंटला 50,000 रुपये ट्रान्सफर करून टाकतो. आता ती रक्कम मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी शशिकला आहे ती आणि तिचा मुलगा घराला लॉक वगैरे लावून तिथून निघून जात, पण त्यांनी कुणाला काही सांगितलेलं नसतं. मग घरमालकाला असं वाटतं की गेले असतील, भावाकडे गेले असतील, कर्नाटकला गेले असतील, कुठल्या पाहुण्या रावळकडे गेले असतील, फोन तरी करून पाहायला पाहिजे. म्हणून ते त्या संजयच्या मोबाईलवर कॉल करतात, शशिकलाच्या मोबाईलवर कॉल करतात, पण त्यांना कसलाही तिकडून रिस्पॉन्स मिळत नाही कारण यांचे फोन बंद येत असतात, बंद ठेवलेले असतात त्यांनी फोन. मग तसंच घरमालक येत असतो. आता त्या घराचं जी मेन गेट आहे त्या मेन गेटची चावी म्हणजे कुलपाची चावी ह्या मालकाकडे सुद्धा असते. कारण आता बघा सगळ्या घरांमध्ये मोटर जर पाण्याची जर मोटर असेल तर टाकी फुल करण्यासाठी म्हणून मोटर चालू करावी लागत असते, तसंच त्या घरातसुद्धा मोटर चालू करावी लागत असते. आता जोपर्यंत शशिकला होती तोपर्यंत ती मोटर चालू करत असायची सकाळ संध्याकाळ, पण आता ती गेल्यामुळे मग ह्या मालकालाच यावं लागत असतं. त्या मालकाचं नाव असतं नवीन. आता मालकच तिथं येत असतो, फाटक वगैरे उघडत असतो, गेट वगैरे उघडून आतमध्ये जात असतो, मोटर सकाळी पण चालू करत असतो, संध्याकाळी पण चालू करत असतो. मग अशामध्येच मग आता काही दिवस गेल्यानंतर 1-2 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर आता जवळजवळ मेचा महिना होता, मेमध्ये काय होतं तर त्या घरातून अचानक कसला तरी वास येतो, घाण वास येतो, दुर्गंधी येते, उघडट वास येतो. मग त्या नवीनला असं वाटतं की अरे चला उंदीर वगैरे मरून पडला असेल, त्याचाच वास येत असेल. मग आता शेजारपाजारचे लोकसुद्धा त्याच्याकडे थोडे तक्रारी करतात, म्हणतात अहो तुमच्या घरातून कसला तरी घाण वास येतो, सडल्यासारखा वास येतो, उघडट वास येतो, दुर्गंधी येते, खूपच घाण वास येतो, बघा जरा काय मेलं आहे का, काय हे झालं आहे का. पण त्यावेळेस त्यालासुद्धा थोडंसं वेगळं वाटतं, तोसुद्धा थोडासा घाबरतो, कारण त्याच्या नजरेसमोर काय असे दृश्य फिरतात, जसे
पिक्चरमधले म्हणा की एखादं घर बंद असेल बऱ्याच दिवस, तर त्या घरामध्ये कुणाचा तरी मृतदेह असतो, मग सडल्यानंतर वास सुटतो, किंवा कुठल्या न्यूजपेपरमध्ये बघितलेलं, कुठल्या मालिकेमध्ये बघितलेलं, काही ठिकाणी त्यांनी तशा कमरासुद्धा पाहिलेल्या असतात, तर त्याला थोडीशी भीती वाटते की अरे ह्या घरामधून सुद्धा तसाच वास येतो आहे, ह्या घरामध्ये नक्की काय झालं, मग इकडे तिकडे शोध घेतो पण उंदीर काय त्याला मिळायला सापडत नाही, तर घरातूनच वास येत असतो. म्हणून आता घाबरल्यामुळे तो सरळ तिथली जी पोलीस चौकी आहे त्या पोलिसांकडे जातो आणि सरळ त्यांच्याकडे तक्रार नोंदवतो की म्हणतो माझ्या घरातून आता 3 महिने झालं, माझं घर तर बंद आहे पण त्या घरातून कसा तरी घाण वास येतो आहे. आता हे ऐकल्यानंतर ठीक आहे म्हणतात पोलीस, मग पोलीससुद्धा त्याच्या घरी येतात. तिथं आल्यानंतर पोलीस त्याला म्हणतात की कुठून वास येतो आहे, तर तो म्हणतो आतमधून वास येतो. मग आता लॉक वगैरे सर्व तो खोलतो, आतमध्ये सर्वजण प्रवेश करतात, मग पोलीस किचनमध्ये बघतात, बाथरूममध्ये बघतात, सर्व बेडरूममध्ये बघतात, हॉलमध्ये बघतात, इकडं तिकडं बघतात, जेवढे काही टेबलच्या खाली बघतात, बेडच्या खाली बघतात, सगळीकडे शोध घेतात, पण कुठंही पोलिसांना काहीही मिळून येत नाही. मग पोलीस त्याला म्हणतात की हे बघा नवीन, तुमच्या घरात असं काहीही सापडलेलं नाही वास येण्यासाठी, पण वास येतो आहे, तर कुठंतरी आडी अडचणीत कुठंतरी खाली बुळका बिळकामध्ये उंदीर मरून पडला असेल, तर तुम्ही शोधा नंतर त्याला हे करून टाका, म्हणून आम्ही आता निघतो आहे. मग आता तोसुद्धा ठीक आहे म्हणतो, पण एक पोलिसांना म्हणतो की 5 मिनटं थांबा, मला एकदा शेवटचं एकदा निरीक्षण करू द्या घरामध्ये, नीट पाहू द्या मला. पोलिस ठीक आहे म्हणतात. मग आता तो काय करतो, प्रत्येक म्हणजे बेडरूममध्ये जातो, बाथरूममध्ये जातो, किचनमध्ये सर्व घराचं निरीक्षण करतो. पण ते निरीक्षण करत असताना अचानक त्याच्या घरा म्हणजे लक्षात अशी गोष्ट येते की अरे हॉलमध्ये एक कपाट होतं, पण ते कपाट आता दिसतच नाही. पोलिसांना लगेच तो म्हणतो की साहेब म्हणतो इथे कपाट होतं, पण ते कपाटच नाहीसं झालेलं आहे, कपाटच त्याच्या जागेवर नाही. पोलीस म्हणतात अहो कपाट ना, लाकडाचं होतं का लोखंडी होतं, घेऊन गेलं असेल कोणतरी तुमचे भाडेकरू वगैरे घेऊन गेले असतील. तर तो म्हणतो साहेब ते कपाट काय लाकडी नव्हतं किंवा लोखंडी नव्हतं, ते कपाट म्हणजे भिंतीतलं कपाट होतं, ते भिंतीमध्ये मग ते कपाट केलं होतं, पण ते कपाटच नाही त्या जागेवर. मग तो थोडंसं व्यवस्थित बघतो त्या भिंतीकडं, तर त्या भिंतीची म्हणजे जी रुंदी आहे म्हणा ती थोडीशी फुगलेली असते, म्हणजे ज्या ठिकाणी भिंत साफ असते, जुनं जी बांधकाम असते ते एकदम साफ असते, एकदम एक लेवलमध्ये, आणि जी नवीन बांधकाम झालेलं असतं कपाटाच्या ठिकाणी ते थोडंसं फुगलेलं असतं, बाहेर आलेलं असतं थोडं फुगून. मग तो म्हणतो की हे बघा साहेब इथंच कपाट होतं, बघा ही जी बांधकाम केलेलं आहे, प्लास्टर केलेलं आहे, तो थोडं मॅच होत नाही ह्या भिंतीबरोबर, तर ते फुगून बाहेर आलेलं आहे. मग आता हे ऐकल्यानंतर पोलीससुद्धा तिथं येतात, मग बघतात तर तिथं बारीक बारीक छिद्र पडलेलं असतात त्या भिंतीला, तिथलं सिमेंट हे सुद्धा थोडंसं ताजं असतं, थोडंसं म्हणजे ताजं काम झालेलं आहे, ताजं प्लॅस्टरिंग झालेलं आहे असं पोलिसांना जाणवतं. लगेच पोलिसांना थोडासा वेगळा संशय यायला सुरुवात होते, पोलिसचा डोकंसुद्धा ठणकतं, थोडंसं संशयाची पाल चुकचुकते पोलिसांच्या मनामध्ये. आणि जी काही छिद्रं असतात बारीक बारीक, त्या छिद्रातून अक्षरशः एवढी घाण दुर्गंध येते, पोलिससुद्धा त्यांच्या नाकावर लगेच हातरुमाल बांधतात. मग त्यांना खात्रीच पडते की नक्कीच इथं काहीतरी आहे, मग ते लगेच भिगाऱ्यांना बोलवतात, त्यांना म्हणतात की हे सर्व भिंत तोडून काढा. आता भिगारी लोक येतात, ते सर्व भिंत तोडून काढतात. आता भिंत तोडल्यानंतर ते जे आतलं कपाट आहे ते रुंद पण असतं, भरपूर खोलसुद्धा असतं, पण त्याच्यात कसलीही वस्तू नसते शिवाय एका ड्रमाच्या, एक निळ्या कलरचा ड्रम असतो, त्या ड्रमला पण बाहेरून सिमेंटने लेप लावलेला असतो, चांगला पॅक केलेला असतो, पण वास तिथूनच येत असतो. मग त्या ड्रमला वगैरे बाहेर काढतात पोलीस, सिमेंट वगैरे सर्व लेप फोडतात त्याचा, आणि आतमध्ये पाहतात तर एक सडलेल्या म्हणजे स्त्री जातीचा मृतदेह असतो. पोलीससुद्धा गडबडून जातात, मग लगेच पोलीस त्या मृतदेहाला ताब्यात येतात, पंचनामा वगैरे करतात आणि लगेच पोस्टमार्टमसाठी दवाखान्यामध्ये पाठवून देतात. पोस्टमार्टम झाल्यानंतर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर पोलिसांना लगेच सांगतात की बघा म्हणतात हा जो मृतदेह आहे हा जवळजवळ 8 ते 9 महिने जुना आहे, म्हणजे 8 ते 9 महिन्यांपूर्वीच याला मारून इथं गाडण्यात आलेला आहे, म्हणून ड्रममध्ये ठेवण्यात आलेला आहे. आता हे कळल्यानंतर पोलीस लगेच त्या मालकाकडे त्या नवीनकडे चौकशी करतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी करतात की 9 महिन्यांपूर्वी इथून कोणी काही गायब झालं होतं का. मग शेजारी पाजारी म्हणतात की हो साहेब इथं तर 3 लोक राहत होते, ती शशिकला, तिचा मुलगा संजय आणि त्या शशिकलाची आई जिचं की नाव आहे शांता कुमारी, ती गायब झाली होती ऑगस्टच्या महिन्यामध्ये आणि हा ड्रम सापला आहे, मृतदेह सापला आहे मेमध्ये, म्हणजे जवळजवळ 9 महिन्यानंतर. मग पोलिसांची खात्रीच पडते की हा मृतदेह नक्की त्या शांता कुमारीचाच असावा. मग आता पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात. मग आता त्या घरमालकाकडून त्या नवीनकडून त्या संजयचा मोबाईल नंबर मिळवतात, शशिकलाचा मोबाईल नंबर मिळवतात, पण त्यांचे मोबाईल नंबर हे बंद असतात, त्यांना कॉल लागत नसतो. म्हणून आता ऑगस्टमध्ये म्हणजे ह्या संजयने किंवा ह्या शशिकलाने कुणाकुणाला कॉल केले होते त्यांचे कॉल डिटेल्स काढतात, पण शशिकलाच्या कॉलमध्ये तर तेवढं काय मिळत नाही, पण संजयच्या
कॉल डिटेल्समध्ये त्यांना एक नंबर सापडतो पोलिसांना, आणि त्या नंबरबरोबर बोलणं त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये झालेलं असतं. म्हणजे त्या शांतीकुमारीला ज्यावेळेस मारण्यात आलं असेल किंवा ज्यावेळेस भिंत बांधण्यात आली त्याच दरम्यान त्यांचं बोलणं झालेलं असेल पोलिसांना असा संशय येतो. मग आता हा नंबर कोणाचा आहे, मग त्याची सर्व माहिती काढतात, त्याचा ॲड्रेस काढतात, तर तो असतो दानिश कुमारच्या नावाने, दानिशच्या नावाने असतो. मग आता पोलीस त्या दानिशबद्दल चौकशी करतात, मग शेजारचे लोक सांगतात आणि तो मालकसुद्धा सांगतो घरमालक की साहेब हा जो दानिश आहे हा त्या संजयचा मित्र आहे आणि हा सुद्धा त्याच्याबरोबर कोचिंग क्लास करत असायचा आणि कधीमध्ये इथंसुद्धा येत असायचा. मग पोलीस त्याच्या पत्त्यावर जातात, त्याच्या घरी जातात, मग त्याला ताब्यात घेतात, त्याच्याकडे विचारपूस करतात. तो म्हणतो की हो साहेब मी त्याला मदत केली होती पण मारण्यामध्ये माझा कसलाही हात नाही, तर इथं बांधकाम करायचं आहे म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं, त्यासाठीच मी याच्याकडं आलो होतो फक्त बांधकाम करण्यासाठी, बाकी त्यांनी त्याच्या आजीला मारलं आहे का मारलं काहीतरी मला काहीही माहीत नाही. ठीक आहे म्हणतात पोलीस. आता त्याच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर मग पोलीस आणखीन तपास करायला सुरू करतात. मग आता शेजाऱ्यापैकी एक जण पोलिसांना सांगतो की साहेब आम्हाला जर सांगितलं होतं की याची जी आजी आहे त्या संजयची आजी शांता कुमारी ही तर त्या कर्नाटकला गेली होती तिच्या भावाकडं, म्हणजे मुलाकडं, म्हणजे ह्या शशिकलाच्या भावाकडं राहण्यासाठी म्हणून गेली होती. मग पोलिसांना वाटतं की हीच आता मृतदेह जिचा आहे तीच शांता कुमारी आहे का ही आणखीन कोणाचा दुसऱ्याचा मृतदेह ही खात्री करण्यासाठी म्हणून पोलीस मग कर्नाटकला जातात, तिच्या भावाच्या घरी जातात, तिथल्या लोकांना घेऊन. काही लोकांना माहिती असतं त्यांचं घर वगैरे कर्नाटकला, तिचा भाऊ कुठं राहतो वगैरे सर्व माहिती असतं. मग तिथं गेल्यानंतर तिच्या भावाकडे चौकशी करतात, नातेवाईकांकडे चौकशी करतात की शांता कुमारी तुमच्याकडे आलेली आहे का, तुमची आई तुमच्याकडे आली होती का, तर ते म्हणतात की साहेब आईचासुद्धा पत्ता नाही ना, माझ्या भाच्याचा पत्ता नाही ना, बहिणीचा पत्ता नाही, आम्ही सुद्धा त्यांचा शोध घेतो आहे, त्यांना म्हणजे शोधतो आहे की हे कुठं गेले असतील, त्यांचे फोनसुद्धा बंद आहेत. आता हे सर्व कळल्यानंतर पोलिसांची 100% खात्री पडते की हा मृतदेह दुसऱ्या तिसऱ्याचा नसून तर शांता कुमारीचाच आहे म्हणून. मग आता हे सर्व जुळून आल्यानंतर मग आता पोलिसांसमोर एकच प्रश्न राहिलेला असतो की हे दोघंजणं कुठं गेले असतील. मग सर्वत्र शोध घेतात पोलीस, कर्नाटकमध्ये शोध घेतात, पण पोलिसांना हे कुठंही सापडून येत नाहीत, किंवा त्यांचा कॉल नसतो किंवा मोबाईल नंबर नसतो किंवा त्यांचं काही पोलिसांना असं मिळून येत नाही. मग याच्यामध्येच आता 2017 वर्ष निघून जातं, 18 वर्ष निघून जातं, 19 पण वर्ष निघून जातं, 20 तर आपल्या भारतामध्ये कोरोना चाललेला असतो. आता कोरोना आल्यानंतर मग सगळीकडं शटडाऊन झालेलं असतं, सर्व काम वगैरे बंद झालेलं असतात, पोलीसही शांत झालेले असतात, तिकडे गुन्हेगार शांत झालेले असतात, सर्वजण एकदम शांततेत घरात बसलेले असतात. मग याच्यामध्येच आता 2022 वर्ष उजाडतं. आता 2022 आल्यानंतर कोरोना थोडं थोडं कमी झालेलं असतं, मग पोलीस काय करतात, आता जेवढ्या काही केस सॉल्व झालेल्या नाहीत, म्हणजे जेवढ्या काही केस आहेत त्यांचा उलगडा झालेला नाही, त्या केस तशाच फाईलीमध्ये पडून आहेत आणि त्या फाईली परत पडताळायला सुरू करतात. मग आता प्रत्येक केसची फाईल पडताळत असताना त्यांना हीच केससुद्धा समोर येते की एका 70 महिलेचा ड्रममध्ये मृतदेह सापडला होता आणि ह्या केसचा आणखीन तपास लागलेला नाही, छडा लागलेला नाही, आणि याच्याबद्दल खूपच माहिती म्हणजे मीडियामध्ये आली होती किंवा ही केस खूपच फेमस झाली होती. आणि सर्वांना एकच प्रश्न पडला होता की ह्या म्हणजे शांता कुमारीला तिच्या नातवाने मारलं होतं का सख्या मुलीने मारलं होतं, हे सर्वांना कोडं पडलेलं होतं. आणि ते कोडं कधी उलगडणार होतं, तर ज्यावेळेस पोलीस ह्या गोष्टीचा तपास लावली त्याचवेळेस हे कोडं उलगडणार होतं. मग पोलिसांसमोर त्यावेळेसचे न्यूजपेपरसुद्धा येतात, मग पोलिसांचा मात आणखीन खणकतो. पोलिसांना वाटतं की नाही ह्या केसचा तपास हा लागलाच पाहिजे, छडाला लागलाच पाहिजे काही झालं तरी. मग शेवटी पोलीस आता कसून तपास करायला सुरू करतात, ती केस रिओपन करतात, कसून म्हणजे तपास करायला असं सुरू करतात की खबरी लावतात, इकडं तिकडंही करतात, पण त्याच्यामध्ये पोलिसांना काही म्हणजे तपास लागत नसल्यामुळे आता त्यातल्या त्या पोलिसांमध्ये एक हुशार इन्स्पेक्टर असतो. आता ते इन्स्पेक्टर काय करतात, तर ते म्हणतात एक काम करा म्हणतात, आता हे जिथं कुठं राहायला गेले असेल कुठंही जाऊ द्यांनी, अख्या इंडियामध्ये कुठंही राहायला जाऊ द्या, मग त्या मुलाला त्या संजयला किंवा त्या शशिकलाला काम तर करावंच लागेल, बँक अकाउंट तर लागेलच, काही ना काही तर म्हणजे घडामोडी होतच असतील यांच्या आयुष्यात. तर मग आता आधार कार्डच्या डिपार्टमेंटला ते एक सूचना देईल, एक काम करा म्हणतात आम्हाला थोडीशी हेल्प करा, अशा अशा नंबरचं आधार कार्ड बघा, त्यांनी नंबर म्हणजे आधार कार्डचा नंबरसुद्धा मिळवलेला असतो त्याच्या मोबाईल नंबर थ्रो म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून आधार नंबर भेटलेला असतो, शशिकलाचासुद्धा आधार नंबर भेटलेला असतो पोलिसांना. मग आधार कार्ड डिपार्टमेंटला सांगतात, सूचना करतात की तुम्ही हा जो आधार कार्ड आहे कधी ना कधी ॲक्टिवेट होईलच आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर लगेच तुम्हाला कळेलच. तेही म्हणतात हो साहेब ह्या जर आधार कार्डचा कुठं जर उपयोग झाला लगेच आम्हाला त्याचा मेसेज येतो किंवा आम्हाला कळतं. मग ते लोक काय करतात, तर त्या आधार नंबरला त्यांच्या ह्याच्यात टाकतात,
की ह्या कार्डचा कुठं जर ॲक्टिवेशन झालं किंवा कुठं जर हे कार्ड वापरण्यात दिलं बँकेत कुठंतरी लगेच आम्हाला कळावं, मेसेज यावा किंवा त्याचं काहीतरी आम्हाला म्हणजे सूचना यावी असं काय ते लोक करून ठेवतात. मग आता काही दिवसानंतर याच्यामध्ये परत काही दिवस जातात, मग काही दिवसानंतर त्या आधार कार्डच्या डिपार्टमेंटला एक मेसेज येतो की हे जे आधार कार्ड आहे हे एका ठिकाणी ॲक्टिवेट झालेलं, म्हणजे एका ठिकाणी ह्या आधार कार्डचा नंबर वापरण्यात आलेला आहे. मग आता ते ठिकाण कुठलं आहे, तर ते ठिकाण असतं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर. आता कोल्हापूर ह्या ठिकाणी ते आधार कार्ड एका बँकेत त्याचा नंबर दिलेला असतो, म्हणून लगेच पोलीस त्या महाराष्ट्रात येतात, कोल्हापूरमध्ये जातात. आता कुठली ती बँक आहे ज्या बँकेत आधार कार्ड दिलेलं असतं त्या बँकेत पोलीस जातात, मग तिथून सर्व माहिती घेतात. तर ते आधार कार्ड म्हणजे तिथे खातं खोलण्यात आलेलं असतं, सेविंग अकाउंट, आणि ते संजय वासुदेवच्या नावाने सेविंग अकाउंट ओपन झालेलं असतं. मग तिथले मॅनेजर सर्व पोलिसांना सहकार्य करतात, त्याची सर्व माहिती देतात, तो कुठं राहतो तिथला पत्ता देतात, मग पोलीस त्या पत्त्यावर जातात. बघा आता ही केस जवळजवळ 5 वर्षानंतर उलगडते, म्हणजे 5 वर्षानंतर ह्या केसचा छाडा लागतो. मग तिथं गेल्यानंतर त्या दोघांनाही पोलीस अलग ताब्यात घेतात, ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पोलीस चौकीला घेऊन येतात बेंगलोरूमध्ये. तिथं आल्यानंतर सर्व यांना विचारतात, मग हे दोघंही लगेच आपला गुन्हा कबूल करतात. मग आता त्या शांता कुमारीला काम आलं, तर तो जो संजय आहे तो सांगायला सुरू करतो, काय झालं म्हणतो साहेब, एका दिवशी आता असंच त्या ऑगस्टच्या महिन्यात आई कामावर होती, मीसुद्धा कामावर उशिरा आलो होतो, आता घरी तर काही जेवायला बनवलेलं नव्हतं, म्हणून मी काय केलं गोबी मंचुरियन एक पार्सल जेवायला म्हणून घरी घेऊन आलो. आता जसं मी पार्सल घरी घेऊन आलो माझी आजी एवढी भडकली की तिला आधीच राग येत असायचा हॉटेलचं बाहेर आणायचं नाही म्हणून. मग ती एवढी भडकली सरळ आईबरोबर तिने भांडायला सुरू केलं. मग आई तिला काहीतरी म्हणत होती, ती आईला काहीतरी म्हणत होती, ती आईच्या अंगावर मारायला जात होती, म्हणून मलासुद्धा एवढा राग आला हे नेहमीच काय कटकट आहे म्हणून. बाहेरचं थोडं कधीमध्ये आणलं तर काय फरक पडतो म्हणून मीसुद्धा भांडण सोडायला गेलो, तिने मारायलासुद्धा मारायला सुरू केलं. पण माझे म्हणजे न कळत मला एवढा राग आला की न कळत माझे दोन्ही हात आजीच्या गळ्याभोवती गेले, आणि हात तिथं गेल्यानंतर मी सरळ त्यांचा गळा दाबायला सुरू केलं. मलासुद्धा भान नव्हतं कसलंच, मी आणि माझी आई दोघंही आम्ही खूप रागात होतो, आणि ती 70 वर्षांची आजी होती, वयस्कर होती, थोडं दाबलं तिचा जीव लगेच पटकरणे निघून गेला. आता जीव गेल्यानंतर आम्ही दोघंही शुद्धीवर आलो. आता म्हटलं ही म्हणजे हिचा तर जीव गेला, आता काय करायचं, पोलिसांना कळलं शेजारपाजारांना कळलं तर आपण आपल्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. मग आता आम्हाला असं वाटलं की चला एक काहीतरी बनाव करता येईल की आजीला अटॅक आला किंवा काय अचानकच मरण पावली तर तिचं आपण अंत्यविधी उरकून टाकूया. पण परत आम्ही असा विचार केला की अंत्यविधी जर उरकायचं म्हटलं तर म्हणजे माझा जर मामा आला आणखीन काही पाहुणे राहू आले त्यांनी जर नीट पाहिलं किंवा पोस्टमार्टम करा म्हटले तर आणखीन प्रश्न पुढं उभे राहतील, मग काय करायचं, असं काहीच करायला नको. बघा म्हणतात ना चोराच्या मनात चांदणं, तसं यांच्या मनातसुद्धा म्हणजे काही काही डावडीत असतात, चांदणं चमकत असतं, संशय येत असतात, म्हणून ते काय करतात सरळ आता म्हणतात की कुणाला सांगायचं नाही अंत्यविधी उरकायचं नाही काही नाही, सरळ आता एक आम्ही ड्रम आणला त्या ड्रममध्ये हिचा मृतदेह ठेवला, बंद केला, बाहेरून सिमेंटचा लेप लावला, मित्राला बोलून घेतलं, त्याला तर काय माहीत नव्हतं, भिंत वगैरे बांधली ड्रम आतमध्ये ठेवला त्या भिंतीच्या कपाटामध्ये, आणि बाहेरून म्हणजे बांधकाम वगैरे केलं, प्लॅस्टर वगैरे केलं. आणि आम्ही लगेच आता आमच्याकडे तर पैसा नव्हता बाहेर कुठं जाण्यासाठी, मग आम्ही एक विचार केला सर एक तर खून झालेला आहे, आता एकाला पैशासाठी फसवण्यात काय म्हणजे वावं नाही, काय एवढं मोठं नुकसान होणार नाही, तर त्या माणसाला फसवला तर काय हरकत नाही, मालकालाच फसूया, सुना लावूया त्याला. मग आम्ही मालकालासुद्धा 50,000 सुना लावला, 2 लाखाचाच लावायचा विचार होता, पण त्यांच्याकडे त्या टायमाला ते पैसे नव्हते आणि आमची म्हणजे इथं आणखीन काही दिवस थांबायची मानसिकताही नव्हती. त्यांनी 50,000 रुपये दिले, तेच 50,000 रुपये घेऊन आम्ही इथून पोबारा केला, इथून आम्ही पसार झालो. मध्ये सांगितल्यानंतर या सर्व केसचा उलगडा हा असा होतो आणि त्यांना जेलमध्ये दोघांनाही जाऊन बसावं लागतं 302 कलमांतर्गत. मग तिथं लोकांनाही खूप आश्चर्य होती, खाण्याच्या याच्यावरून यांच्यात भांडणं झाली आणि आजीनेच म्हणजे आजीलाच नातवाने मारून टाकला. पोलिसांना एक खूप म्हणजे आश्चर्य वाटतं, सर्वांना एवढं आश्चर्य वाटतं शेजारपाजारच्या जेवढे लोक त्यांना ओळखतात तेवढ्यांना आश्चर्य वाटतं की एवढा हुशार मुलगा 90%च्या पुढं मिळवणारा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारा, आणि ह्या मुलाच्या आपण असं कसं काय घडू शकतं आणि आईने त्याला कसं थांबवलं नाही, कुतूहलाचा विषय होता सगळीकडे त्यावेळेस. तर काही करताना त्यांनीही विचार करायला पाहिजे होतो, म्हणून ना राग भीक माग तसंच या बाबतीत झालेलं आहे. तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी, आपल्याला कशी वाटली कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया, तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या, तोपर्यंत धन्यवाद.